वाढलेले आहेत, त्यावर मात करण्यासाठी आणि आपली जमिनीची सुपीकता आहे ती वाढावी त्यासाठी गांडूळ खत निश्चितच उपयोगी होते. आणि ते घरच्या घरी जर केलं तर कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी या ठिकाणी 8 शीटमध्ये गांडूळ कल्चर युनिट तयार केलेलं आहे. इथं झाडांची सावली आहे आणि झाडांच्या सावलीखाली अतिशय निंबाचं झाड आहे, पेरूचं झाड आहे, बाकीची निंबोळीची झाडं आहेत आणि ह्या चांगल्या अशा वातावरणात त्यांनी हे तयार करायची सुरुवात केली आहे. आपण त्यांना विचारूया की त्यांनी हे कुठून आणले आणि कसं प्रकारे सुरू केलं. शिंदे साहेब, आपण हे युनिट जे पॉलिथिन बॅग आहेत हे कुठून आणल्यात? हे नगरहून आपले बंडू पवार आपले कोळगावकर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हे सीट नगरहून बनवल्यात आणि संजय सूर्यवंशी सर मनाटकर यांच्याकडून हे गांडूळ कल्चर आणलं आणि शेणखत आम्ही गटारीमध्ये राबवलं आणि डिकम्पोजर टाकून अगोदर त्याची उष्णता कमी केली आणि नंतर कुटार आपलं काळी कचरा शेणखत हे मिक्स करून आम्हाला माहिती दिल्याप्रमाणे गोमूत्र ताक गूळ बेसन हे मिक्स करून आम्ही याच्यामध्ये वारवान याला खाद्य म्हणून असं वापर करत आहोत. या ठिकाणी सूर्यवंशी साहेब जे आहेत ते कृषी विभागाकडून त्यांनी गांडूळ खताचं युनिट घेतलेलं होतं, त्यांच्याकडून त्यांनी हे बियाणं गांडूळाचे जे कल्चर असतं ते आणलेलं आहे आणि ह्या ठिकाणी प्रोसिजर सुद्धा समजून घेतलं की हे गांडूळ खत कसं तयार करायचं. या पद्धतीनं ते गांडूळ खत तयार करत आहेत. बरं, गांडूळ खत हे आपण करत आहे त्याच्यासोबत दुसरं काही तयार होते का? वर्मी वाद तयार होते फवारणीसाठी पिकाला, मायक्रोन्यूट्रन मिळतात त्याच्यातून, इतर आपल्याला औषधी घ्यायचं काम पडणार नाही आणि शेतातले जे बुरशी आहेत ते बुरशी हे खत दिल्याच्या नंतर नष्ट होतील हे उद्देश आहे. आणि ट्रायकोडर्मा असे आपण परभणीकडून मागितलेलं आहे कृषी विद्यापीठातून, तर ते सगळं आपलं याचं नियोजन चालू आहे आणि याच्यानंतरचं नियोजन साहेब तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळावं आणि वारंवार प्रत्येक शेतकऱ्याची हाक दिली तिथं तुम्ही जाता हे आमच्या सुद्धा निर्देशनात आलेलं आहे. तुम्ही कोळीला कार्यक्रम केले बरेचसे, गेल्या वर्षी गावराणी आंब्याचं तुम्ही झाड बघायला गेले होते पडशाला, तिथे एका शेतकऱ्याला 1 लाख रुपये मिळाले एका झाडापासून. ते तुमचं एक मार्गदर्शन एक मोलाचं असं आमच्या तालुक्यासाठी आणि आमच्यासाठी आहे आणि सर्व शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे. मित्रांनो, या ठिकाणी गांडूळ खत ते तयार करत आहेत, त्यासोबत ते पिकांना मायक्रोन्यूट्रियंट किंवा सूक्ष्म पदार्थाची गरज असते ते भागवण्यासाठी वरिमवास म्हणजे गांडूळाचं जे काही पाणी याच्यात गळून तयार होते ते सुद्धा पाहण्यासाठी तयार केलंय. म्हणजे शेतकऱ्यांनी जो खर्च आहे तो कमी करावा खतावरला आणि आपल्या स्वतः तयार